काय काम तुझं इथे? हा आपली जागा सोडून का आलास तू? बाहेर ना तर कुठं चोर आला तर कोण जबाबदारी त्याला? आणि वर काय काम आहे तुझं? वर काय काम आहे तुझं? साहेब हम यहाँ वो पानी की टंकी की वाल। अरे तुम्हाला यायलाच बंदी केली पाहिजे रे इथे। वोट दिले की हात धरता तुम्ही? विश्वासघात के एक नंबर विश्वासघात के। हमें माफ कर दो साहब। अरे माफ करायची सुद्धा लायकीच नाही तुम्ही। तुम्हाला इथे यायला बंदी केली पाहिजे, लक्षात ठेवा। इथून हकला लावो तुम्हाला। मामा क्या वो जोर जोर से कौन बात कर रहा था? सावन साहब, शिव बाबू उन्हें संभालना होगा। हमें नौकरी से निकालने की धमकी देकर ऊपर गए हैं, पर हमें नौकरी की नहीं उनकी फिक्र हो रही है। वो अंदर से एकदम टूट गए हैं। गुस्से में उन्हें अगर कुछ हो गया तो शिव बाबू कुछ करो, कुछ करो शिव बाबू। आई आपण किती प्रयत्न केले हे सगळं थांबवायचा, कुठे फरक पडला? आपण तुला माहित होतं सरे सरे अंकल जी, हमें माफ कर दीजिए। तू का माफी मागते? तू काय बिघड केलेस? तुम्ही सगळे सारखेच आहात, विश्वासघातकी सवय तुमची ती, गुणधर्म आहे तुमचा। एखादा विषारी साप एखाद्या माणसाला चावला, अंगात विष भिनलं, सापाचा काय दोष आहे? काहीच नाही, विषारी साप चावणार, त्याचं गुणधर्म आहे, सवय त्याला ती। चूक माझी आहे, मी त्या सापापासून लांब राहायला पाहिजे होतं, मी त्याला दूध पाजायला नको होतं। अंकल जी आप हमारी बात तो सुनिए। सॉरी सॉरी, मराठीत बोललो ना मी आता, तुम्ही हिंदी में समझाता हूं। कभी अस्थिन का साप क्या होता है देखा है? नहीं देखा ना? खुद को आईने में देखो, पता चलेगा। हेच करण्यासाठी तुम्ही इथे का रे? आधी आमच्या राज्यात, मग आमच्या शहरात आणि मग आमच्या आयुष्यात घुसतात, मग आमचं काम, आमचं घर आणि आमचा विश्वास आमच्याकडनं हिसकावून घेतात। हा पण कुठेही गेला तरी घाण करायचं विसरत नाही, तुला शरम वाटत नाही का रे? हा विषय योग्यच होते, तुम्हा लोकांविषयी जी माझी मतं ही परफेक्ट होती। झगडं बघून मला वाटतं का अरे बापरे आपण चुकतोय की काय, पण नाही, तू सिद्ध करून दाखवलंस की तुम्ही सुधारणार नाही। बाबा तुम्ही द्याल ती शिक्षा भोगायला तयार आहे मी। बाबा बाबा मला असं टाळू नका ना बाबा, हा बोला नका ना धरू माझ्याशी। तुम्हीच बोलला नाही तर तुम्ही म्हणाल तसं बाबा मला कळतंय या सगळ्याचा तुम्हालाही खूप त्रास होतो, आईला सुद्धा खूप त्रास होतोय, तिचा तर या सगळ्यात काहीच दोष नाहीये। तिला जेव्हा हे सगळं कळलं तेव्हा तिने मला अडवण्याचा खूप प्रयत्न केला, मला शपथही घातली, पण मला काहीच कळत नव्हतं। तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून तिने हे सगळं लपवलं तुमच्यापासून। तुम्ही प्लीज माझ्या चुकीची शिक्षा आईला नका ना देऊ। बाबा एकदा तरी बघा ना माझ्याकडे। काका काका
एक गोष्टीचं पुस्तक द्या ना. तसा पण एक गोष्ट सांगतो. मी तुम्हाला एका निष्पाप माणसाची गोष्ट सांगणार आहे. तो अतिशय प्रेमळ होता, सरळ साधा, समजायला सोपा, तत्वावर जगायचा. त्याच्यामध्ये काही अवगुणही होते. सारखी बडबड करायचा, रेडिओ सारखी बडबड, लोकांना कंटाळा येईपर्यंत बडबडायचा, लोक त्याच्यापासून दूर पडायचे. शेवटी देवाला त्याची दया आली. देवानं त्याला एक बाहुली बक्षीस दिली. गोरी गोरी पान, नाजू, सतत हसायची, लाजळूच्या झाडासारखी लाजरी. आणि त्याला खूप आनंद झाला, त्या माणसाला खूप आनंद झाला. तो तिला जीवापलीकडे जपू लागला. तिची वेणी घालायचा, त्याला खाऊ पिऊ घालायचा, घास भरवायचा. ती सुद्धा तो म्हणेल तसं करायची. तो ठरवायचा आज कुठला गणवेश घालायचा, कुठे जायचं, कसं जायचं, आणि ती त्याप्रमाणे करायची. असेच दिवस चालले. तिला त्रास होत होता. त्याची बंधनं तिला नको होती. सुटायचं होतं, उडायचं होतं हवेत. तेव्हाच तिच्या आयुष्यात एक बावला आला. त्या बावल्यानी तिला नवीन पंख दिले. बावलीची परी झाली, परी उडायला लागली. काका, मग ती त्या माणसाला सोडून उडून गेली? अरे, तो माणूस तिला त्याच्या मनासारखा वागवत होता ना. काका, तो माणूस राक्षस होता. राक्षस होता. मग जेव्हा बावली मोठी झाली तेव्हा तिला कळलं असेल की तो माणूस साधा नाही, राक्षस आहे. ती बावली त्या राक्षसाला घाबरायला लागली. त्या बावलीने पंख दिले होते तिला, त्यामुळे त्या माणसापासून खूप दूर जायला लागली, खूप दूर. सावली सारखी ती बावली त्याच्याबरोबर असायची, ती त्याच्यापासून इतकी दूर गेली, सावली नाहीशी झाली. बाबा एकटा पडला. बाबा नाही, तू राक्षस. काका, तो बावला त्या राक्षसाला मारतो. काही गरज नाही ना त्याला मारण्याची, एकटा पडला ना तो. आपोआपच मरणार, नाहीतरी त्यांनी जगायचं कोणासाठी? तो राक्षस नाहीये, तो तिचा बाबा आहे. त्याला काही होणार नाही. त्याची बाहुली त्याला सोडून कुठेही जाणार नाही. ती बाहुली चुकली बाबा. त्या पंखांना भुलली ती. तिला माफ करा. बाबा प्लीज, बाबांना भेटून सांग की आपलं जे काही होतं ते सगळं संपलं. गौरी मुन्ना, गौरी की बात मानकर उसे जिंदगी भर की तकलीफ से बचा लो मुन्ना.